आणि जे सूर बनून जे महाराष्ट्रात जे प्रसिद्ध झालेले कला आहे, यात मी कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून साधना करून राहिलो. उस्ताद बिस्मिल्ला खानच्या सरीची मला फारच आवड होती. एक गाणं मी म्हणून दाखवतो आणि थोड्या त्याचे सुद्धा सूर मी या नाकातून काढतो. पायोजी बहिने राम रतन धन पायो, पायोजी बहिने राम रतन धन पायो. हे तसं आता मी तुंडाला म्हणून दाखवलं असं ते नाकातून मी आपल्याला काढून दाखव. मोठी जीवावरची कसरत आहे, पण एक स्वप्न आहे. उस्ताद बिस्मिल्ला खाने सनई वाजवली आणि याच्या सनईचे सूर मी नाकातून काढलो. हा खा साहेबाचा फार मोठा एक माझ्यावर आशीर्वाद आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि हा एक मी एक एवढा मोठा हे कला जे कलेची साधना केली, अजूनपर्यंत मला जे व्यासपीठ पाहिजे होतं, जो अजून शास्त्राने जे मला पुरस्कार पाहिजे होते, अजूनपर्यंत कोणताही कसलाच पुरस्कार मला मिळालेला नाही. या कार्यक्रमातून मला जे काही मानधन मिळते, एक विद्यार्थी कसा असा कार्यक्रम आहे नाकानं सनीवादन, तर ज्या विद्यार्थ्याची किडनी खराब झाली, ज्या विद्यार्थ्याने कॅन्सर आहे, ज्यांचे आईवडील काही पैसे खर्च करू शकत नाही, अशा विद्यार्थ्याच्या आरोग्याकरता मी हा कार्यक्रम करत असतो. आमचे सर विनोदजी देवरावजी पोहरे हे चांगले म्हणजे येथील शिक्षक आहेत आणि संगीत विशारद आहेत. जे यापासून त्यांना मिळकत मिळते ती म्हणजे विद्यार्थ्यावर खर्च करतात.